घरचा स्वाद या चॅनलवरील सर्व व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही कधी मुंबईत आलात किंवा खुद्द मुंबईचेच असाल तर इथल्या कोळीवाड्यातली प्रसिद्ध तांदळाची भाकरी खालीच असेल, नाही का? बऱ्याच महिला वर्गांची इच्छा असते की अशी भाकरी आम्हाला घरच्या घरी पण बनवित आली पाहिजे. पण मित्रांनो, जेवढी ही भाकरी रुचकर लागते तेवढीच तिला बनवण्यासाठी लागणारी एक विशिष्ट पद्धत असते. कदाचित बऱ्याच जणांनी घरी प्रयत्नही केला असेल तसा, पण जर हिचा योग्य सराव नसेल तर ही भाकरी चटकन जमणारही नाही. आज तुम्हाला मी याच भाकरीच्या साध्या सोप्या दोन पद्धती दाखविणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आणि माझी आई तुम्हा सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत. आजची रेसिपी आहे पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी आणि तुम्ही पाहत आहात आपला घरचा स्वाद. आमच्याजवळ आज साहित्य आहे त्याच्यासाठी लागणारं तांदळाचं पीठ आणि पाणी. या भाकरीसाठी फक्त दोनच गोष्टींची आवश्यकता असते. आणि साधारण आई आपण याच्यासाठी कोणता तांदूळ वापरलेला आहे? याच्यासाठी आपण आयरचा तांदूळ जाडा मिळतो तो वापरलेला आहे. कारण आपण भाताचा तांदूळ वापरला तर रोटी जमणार तुटून जाईल. ओके, म्हणजे ह्याच्यासाठी लागणारा जो तांदूळ आहे मित्रांनो, तो खास करून मार्केटमध्ये भाकरीचा तांदूळ म्हणून प्रसिद्ध आहे. जाडा तांदूळ म्हटलं तरी चालेल. तर आता आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आता आपण हे जे पीठ आहे तांदळाचं पीठ, ते आपण चाळून घेतोय. कारण चक्कीवाल्याकडून जर ते पीठ आणलेलं असतं त्याच्यामध्ये बरेचसे कण आणि रस्ट वगैरे जे असते, जो नकसलेला भाग त्याच्यामध्ये उरतो तो आपल्याला नाही पाहिजे. आणि चाळून घेतल्याने हे जे पूर्ण पीठ आहे त्याच्यानंतर ज्या भाकरी बनतील त्या खूपच सॉफ्ट होतील. हा बघा, हा एवढा असा वरचा जो चोथा राहिलेला आहे तो आपण काढून टाकणार आहोत. आणि हे आपलं तांदळाचं पीठ आहे, आता हे चाळून झालेलं आहे. चला सुरुवात करूया आपण आता तांदळाची भाकरी बनवण्यासाठी. पहिला ह्या भाकरीची आपल्याला उकड करायचे ना, बरोबर? नाही हो. आणि ह्यासाठी आपण पाणी घेतलेलं आहे साधारण 1.5 ग्लास. हा 1/2 ग्लास अजून. आता आपल्याला हे पाणी पूर्ण उकळून घ्यायचं आहे. थोडी वाट पाहूया आपण. आपण पाहू शकता आता आपलं पाणी पण चांगलं, पाण्यात चांगली उकळी आलेली आहे. आता आपण हे पीठ टाकणार आहोत. साधारण याची उकड करताना पण आपल्याला समजा पाण्याचं प्रमाण थोडं कमी वाटलं तर तुम्ही पाणी नंतर ऍड करू शकता. कारण का आपल्याला ह्याची उकड आहे ही एकदम पण एकदम मऊ पण नाही करायची आणि एकदम जाड पण नाही ठेवायची. त्याचा गोळा आपल्याला एकदम सॉफ्ट होईल अशाच प्रकारे ही उकड काढून घ्यायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरी चूल वगैरे असेल किंवा गावाकडे चूल वगैरे असेल तर तुम्ही खापरीवरती सुद्धा पण ही भाकरी बनवू शकता. खापरीवरची भाकरी तर अतिशय चविष्ट लागते. खापरी म्हणजे जी मातीचा जो तवा असतो त्याला खापरी म्हणतात. पण काही हरकत नाही, आपण तव्यावरती आज बनवणार होतो. पण आपण आई पुढची नेक्स्ट रेसिपी आपण खापरीवरती दाखवूया, खापरीवरची भाकरी. साधारण हे आपली उकड हे पूर्ण किचन सर्फेसवरती टाकून घेतलेली आहे. त्यासाठी आपण किचन पूर्ण क्लीन करून घेतला होता. आता पाण्यावरची भाकरी म्हटल्याच्या नंतर या भाकरीसाठी लागणारं पाणी आवश्यक आहे. तर ते आपण ज्यामध्ये उकड काढली होती त्यातच आपण पाणी घेतलेलं आहे.
आता आपण पाण्यामध्ये पीठ मळून घ्यायचं, थोडा थोडा पाणी घ्यायचं आहे असं, आणि गरम असतानाच मळायचं आहे. थोडासा चटका लागला तरी काही हरकत नाही, कारण जर थंड झालं तर ती कडक होऊन जाणार ना हे उकड. हो, त्याला गरम असतानाच मळायला लागते. मध्ये मध्ये थोडा थोडा पाणी घ्यायचा आणि मऊ होईपर्यंत मळून घ्यायचं चांगलं. आपल्याला हा उकडा जास्त कडक पण नाही करायचा ना. नाही, आपला गोळा तयार झालेला आहे. पण जर थोडासा जर कडक असेल तरी चालेल, पण आपण भाकरी करताना तो जरा मऊ मळायचा. बरोबर, म्हणजे आपल्याला परत एकदा मेहनत घ्यायला लागेल जर गोळा समजा कडक राहिला असेल तर. आपण पाहू शकता की किती सॉफ्ट झालेला आहे. हा बघा, अशा प्रकारे एकदम सॉफ्ट झालेला आहे हा गोळा, म्हणजे भाकरी अर्थातच आपली एकदम नरम आणि मस्त की मऊसर होणार आहे. आता आपण थापायला सुरुवात करूया. आपण आता भाकरी करायला सुरुवात करूया, पण आता आपण तवा पण तापत ठेवूया. हा, म्हणजे तोपर्यंत आपला तवा पण मस्त की तापून होईल. बरोबर ना? हो. अशा पद्धतीने करायचे हे साधारण आपल्याला एवढा गोळा लागेल. खालती आपल्याला मधोमध आपल्याला पाणी पण लावून घ्यायचं ना सारखं. हो, त्याला सारखं पाणी लागेल. अशा पद्धतीने आपण दाब घ्यायचा आणि परत पुन्हा पाणी लावायचा आणि लाटण्याने लाटायला इझी जाते म्हणून आपण लाटण्याने लाटू. हा, आपण दोन पद्धतीने करणार आहोत, एक लाटण्याने पण करणार. लाटण्याने एकदम सोपी आहे, म्हणजे पटापट होईल. शक्यतो पाण्यावरची थापलेली भाकरी म्हणजे ही हातावरतीच पूर्ण बोट लावून अशी थापून बोट उमटून ती केली जाते. तीही पद्धत आपण बघूया, पण त्या अगोदर ही सोपी पद्धत आहे. ते सारखं पाणी लावायला लागत नाही. अशा पद्धतीने आता आपण पुन्हा आता पाणी लावायचा, त्याच्यानंतर आपण बोट उठून घेऊ अशा पद्धतीने. एकंदरीत काट पडायचं. बरोबर ना? हो, चिरणार नाही भाकरी. बरोबर, पुन्हा पाणी लावायचं, या बाजूने बोट लावायची. हा, आता आपण पहिला दुसऱ्या बाजूने लावलेली, आता जो उरलेला भाग आहे त्याच्यावरती आपण बोट उमटून घेणार आहोत. लाटण्यावर लाटून दाखवली.
बोटं लावलेली बाजू खालच्या तव्यावर ठेवूया, खालची अशा पद्धतीने करायचं. गॅस आपण थोडा कमी करू. अगोदर आपण वाढवून ठेवला होता बरोबर ना, तवा तापण्यासाठी आपण गॅसची अशी खूप वाढवून ठेवली होती. आणि भाकरी टाकल्याच्या नंतर मीडियम मध्ये ठेवायचं ना. हो, आपण पाहू शकतात जी बोट लावलेली बाजू आहे ती आपण खालती ठेवलेली आहे आणि त्याच्या वरची बाजू आहे ती आपण वर केलेली आहे. साधारण भाकरी टाकल्याच्या नंतर आपण 2 मिनिटांनी तिला लगेच उलटून घेणार आहोत. आपण मागची बाजू तयार झाली की बघायची आहे, अशी पलटून घ्यायची. पाठून पण शेक दिला पाहिजे. गॅस आपण थोडं वाढवायचं का मध्ये मध्ये थोडस. आता आपण दुसरी बाजू परत पुन्हा आपण उलटून घेणार आहोत. आता आपण पाहू शकता की कशा प्रकारे आपली परफेक्ट तांदळाची भाकरी ही फुगायला सुरुवात होते. भाकरी पूर्ण फुगायला सुरुवात झाली अर्थात भाकरी फुगली की समजायचं आपली अस्सल कोळी पद्धतीतली पाण्यावर थापलेली तांदळाची भाकरी ही परफेक्ट झालेली आहे. दाब द्यायचा, म्हणजे दाब दिल्याने काय होतं, दाब दिल्याने ती चांगली तयार होते. म्हणजे चारही बाजूनी चांगला शेक लागतो. जर का थोडीशी भाजी कच्ची असेल तर अशी करून बरोबर शेकवायची. ही आपली भाकरी झाली. आता आपण जी पाहिली ती सोपी पद्धत लाटण्याने तयार केली होती. आता ही जी पद्धत आहे ही पारंपरिक पद्धत खूप जुनी पद्धत आहे जी हाताच्या बोटाने थापून केली जाते बरोबर नाही. हाताच्या तळव्याने भाकरी हाताच्या तळव्याने तिला थापून मोठी केली जाते. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच ही पाण्यावरची भाकरी तयार करत असाल किंवा ट्राय करत असाल तर ती कदाचित तुटण्याची शक्यता पण आहे कारण का सवय नाही. बऱ्याच जणांना ही भाकरी अवघड वाटते पण काहीच ही भाकरी अवघड नाही आहे. खर तर हिच्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे ना. हो, सतत जर करत राहिलं तर ही भाकरी पहिल्यांदा छोट्या छोट्या करत जायचं मग येतात मोठ्या मोठ्या. बरोबर. आता आपण हाताने थापलेली भाकरी पाहायची. आता आमच्या आईला काय सवय आहे म्हणून तिला मोठ्या मोठ्या येतात आणि हात बसल्यामुळे तिला पटकनही जमतात. कदाचित तुम्हाला पहिल्यांदा नाही जमत. करून घ्यायची आणि अशी उलटी वाजून थापायला घ्यायची. लाटण्याने लाटलेली भाकरी पाहिली असेल तुम्ही पण अशी थापलेली भाकरी पाहिली नसेल बहुते. हो, कारण ही खूप अवघड पद्धत आहे. ऍक्च्युली अवघड नाही म्हणताय ना, तिला प्रॅक्टिसची खूप गरज आहे.
चिरा दात नाही, लक्षात ठेवा. आणि जर मळणं चांगलं नसेल तर चिरतात भाकरी. हो, कारण याचा अर्थ की आपला जो गोळा आहे तांदळाच्या पिठाचा तो थोडा कडक झाला असेल, बरोबर ना. जर कडक झाला असेल तर त्याला चिरा जाण्याची शक्यता आहे. म्हणून मळतानाच हा गोळा खूप सॉफ्टली म्हणजे एकदम चांगला मऊसर हा मळून घ्यायचा आहे. आता आपल्याला बोट लावायचे. जरी तलव्याने जाड राहिले असेल तर बोटाने आपण वाढवू शकता अशी. बरोबर. लाटण्याने लाटलेली भाकरी दाखवली तशीच. हो, कारण फरक फक्त एवढाच आहे की लाटण्याने पटकन झाली, तिला थोडासा वेळ लागला. अशी करे. बोटं लावून आता बोटं लावलेली बाजू तव्यावर टाकायची. अशा पद्धतीने आता आपण लगेचच 1-2 मिनिटांनी लगेच उलटून घेणार आहोत. आता थोडा गॅस वाढून घेऊया, कारण पहिला मीडियम ठेवला होता. आता परत आपल्याला किती मिनिटांनी उलटून घ्यायचे? पाचची बाजू तयार झाली की उलटून घ्यायची. तुम्हाला जर असं हाताने उलटून घेता जमत नसेल तर तुम्ही उलट्याचा वापर करू शकता. आता आपण झाले की बघू. थोडी व्हायचे. भाकरीचा तुम्ही वरचा रंग बघू शकता. आता परत आपण पलटून घेणार आहोत. आता खालची बाजू पण तुम्ही चेक करू शकता की कशा प्रकारे आपण तिला भाजून घेतलेली आहे आणि तिला आता फुगायला सुरुवात पण झालेली आहे. याचा अर्थ आपली दुसरी भाकरी सुद्धा पहिल्या भाकरीसारखी सारखीच फुगणार आहे. आय थिंक आपला मधून छोटासा एक छिद्र पडलेला आहे, त्याच्यामुळे सगळी आतमधली एअर आहे ती निघून गेली आहे. कदाचित ही भाकरी आपली पहिल्या भाकरीसारखी फुगणार नाही. हा बघा, हा तो छिद्र जिकडनं पूर्ण एअर आहे जी आतमधली ती निघालेली आहे. आणि ही आपली दुसरी भाकरी सुद्धा तयार होऊन ऑलमोस्ट रेडी आहे. गरमागरम आपली तांदळाची भाकरी ही रेडी आहे. आई जरा तोडून दाखव.
गरम गरम भाकरी तुम्ही बघू शकता आतमधली पण साईज आणि आपला आतमधला जो स्ट्रक्चर आहे तो पूर्ण सॉफ्ट आहे. आणि ही भाकरी आता आपण कशा कशा बरोबर खाऊ शकतो आपल्या मित्रांना सांग जरा. मटणा बरोबर खाऊ शकता, मच्छी बरोबर खाऊ शकता, कोणत्या कालवणासोबत खाऊ शकता, भाजी बरोबर खाऊ शकता, झणझणीत कोणताही पदार्थ तुमच्या घरी बनला असेल सुट्टीच्या दिवशी त्यासोबत या भाकरीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.